राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे, तर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होत आहे. हवामान विभागाने आजपासून म्हणजे 17 मे पासून पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात विजांनी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. पाहुयात मग नेमका कोणत्या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे ते. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. तर मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उद्या म्हणजे शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात, तसेच मराठवाड्यातील छत्रपती, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये, तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर रविवारी विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, तसेच नगर, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.